नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सलाम नमस्ते या धड्याचे प्रश्न उत्तर सोडणार आहोत। या अगोदर आपण या धड्याचा थोडक्यात कथा आपण ऐकली होती आणि त्याचा व्हिडिओ मी तयार केला होता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। आणि आज आपण याचे सगळे प्रश्न उत्तर सोडवूया। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यामधून पाठातील त्या त्या व्यक्तींचा दिसणारा गुण लिहायचा आहे। लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटते, त्याचा आस्था आणि परोपकारी गुण दिसतोय, माझ्यापेक्षा त्यांनाच त्याची गोडी जास्त, याच्यामध्ये मायाळू आणि ममता दिसते। पुढचं, मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्ती गरज आहे, यातून आपल्याला सहानुभूती दिसते। मॅडम तुम्हाला सलाम करण्यासाठी जुबेदाची इच्छा होती, यातनं कृतज्ञता दिसते। आणि त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं, यातनं सहसंवेदना दिसते। पुढचा प्रश्न आहे, स्वभाव वैशिष्ट्य लिहा, जुबेदाचा भाऊ शेख महम्मद याचे स्वभाव वैशिष्ट्य लिहायचे। तर कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा, दुसऱ्यांविषयीची तळमळ आणि माणुसकी हे स्वभाव वैशिष्ट्यातले प्रमुख गुण आपल्याला इथे दिसतात। प्रश्न तिसरा, शेख महम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हाला काय शिकवते? याचं उत्तर आहे, जुबेदा ही शेख महम्मदची बहीण, ती विधवा असते, तिला कॅन्सर झालेला असतो, ती शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावत असते, तिचे ऑपरेशन होणार असते, म्हणून लेखिकेने तिच्या फाउंडेशनकडून 50,000 मदत केली। ज्यावेळी जुबेदाला लक्षात आले की आपण यातून काही वाचत नाही, तेव्हा तिने मॅडमला पैसे परत करून निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील या विचाराने ते पैसे परत केले। इतरांविषयी इतकी करुणेची भावना आम्हाला अंतर्मुख व्हायला शिकवते, इतरांविषयी संवेदनशील व्हायला शिकवते, स्वार्थीपणा न करता इतरांनाही माणूस म्हणून बघायला शिकवते। दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तुम्ही खूप पैसेवाले असण्याची गरज नाही, तुमची इच्छा आणि कृती चांगली पाहिजे। प्रश्न चौथा, लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा। लेखिकेला तबस्सुमही संवेदनशीलतेची करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत आपल्या आईचे 4 पावलं पुढे जावी असे वाटते। तबस्सुमही तिच्या आईसारखी दातृत्वास श्रीमंत व्हावी व माणुसकी जपावी असा विचार लेखिकेचा असतो। आता खेळूया शब्दांची बघा, ऑफिस साठी काय शब्द आहे मराठी, कार्यालय, चेक धनादेश, हॉस्पिटल आरोग्य केंद्र इस्पितळ, ऍडव्हान्स आगाऊ रक्कम, ऑपरेशन शस्त्रक्रिया, कॅन्सर, कर्करोग। आता या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगायचे। या पाठातील मला आवडलेली व्यक्तिरेखा शेख महम्मद, ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली। शेख महम्मद स्वतःचे छोटंसं दुकान चालवत होता, तो वह्यांची किरकोळ विक्री करायचा, त्याची परिस्थिती हालाकीची होती, पण तरीही त्याने आपल्या विधवा वहिनीला व तिच्या मुलीला सांभाळायची जबाबदारी घेतली। तो अत्यंत प्रामाणिक होता, फाउंडेशनची मदत घेण्याऐवजी त्याने व त्याच्या घरच्यांनी स्वतःचे दागिने विकून जुबेदासाठी ऑपरेशनचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत होता। दुसऱ्यांप्रती संवेदनशीलतेची भावना सतत ठेवत होता। बहिणीने वैद्यकीय मदत थांबवल्यावर तिच्या मृत्यूनंतर प्रामाणिकपणे उरलेले पैसे जमा करायला लेखिकेकडे आला होता, या कारणामुळे मला ही व्यक्तिरेखा आवडली। पुढचा प्रश्न, या पाठातून मिळणारा संदेश सांगा। या पाठातून मिळणारा संदेश, खरी श्रीमंती मनाची आहे, पैसा संपत्ती हे नावापुरतं आहे। खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारे वाक्य लिहा। आहा हा, काय सुंदर मोर आहे, शी काय घाण कपडे केलेत। खालील वाक्यातील योग्य केवळ प्रयोग यावे। वाह काय सुंदर ताजमहल आहे, आई ग किती जोरात टेच लागली, अबब किती उंच आहे ही इमारत। आता इथे आपला स्वाध्याय संपलेला आहे, आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।